कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल जलगाव। महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याच्या 30 घटना जळगाव जिल्ह्यात घडल्या होत्या। या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस चौट्यांच्या मार्गावर होते। या संदर्भात पोलिसांना मिळालेली गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी 3 तरुणांवर काही दिवसपासून पाळत ठेवली होती। यावेळी पोलिसांना मिळालेली माहिती ही खरी असल्याचं निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी या 3 तरुणांना अटक केली असता त्यांनी 18 ठिकाणी आपण महिलांच्या गळ्यातील मंगळपोत चोरी केल्याची कबुली दिली आहे। सागर चौधरी, अमोल अहिरे आणि आकाश सूर्यवंशी या 3 तरुणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 6 लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। या घटनेत हे चोरटे अतिशय सराईत गुन्हेगार असल्याचे त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे। अटक करण्यात आलेले आरोपी यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 3 मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहे। जळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये 2020 मध्ये एकूण जवळजवळ 30 या रॉबरीच्या चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या। त्या या घटनेच्या सखोल तपासादरम्यान आमच्या LCB अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या टीमला 3 आरोपींना पकडण्यात यश आलं असून एकूण 18 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली या 3 आरोपींनी दिलेली आहे। या आरोपींची जी नावे आहेत ती आकाश सूर्यवंशी, अमोल अहिरे आणि राजेश सागर राजेंद्र चौधरी अशी आहेत। या तिघांनाही अटक केलेली आहे। 18 गुन्ह्यांपैकी 11 गुन्ह्यांमध्ये जवळजवळ 139 ग्राम सोनं 6 लाखापेक्षा अधिक किमतीचं हे त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेलं आहे। पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गौडी यांच्या सूचनांनुसार किरण कुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, रवींद्र गिरासे, सहाय्यक फौजदार विजय देवराम पाटील, अशोक महाजन, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बळगुजर, प्रदीप पाटील, सुनील दामोदरे, अनिल देशमुख, संदीप पाटील, जयंत चौधरी यांचे सहकार्य लाभले। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।